पत्रकार मशाल न्यूज पेपर फेमस चैनल के संपादक हनी सरजी पाटी साहब आपका हार्दिक हार्दिक स्वागत आहे। निधी मंजूर झाले 50 लाख रुपये आणि वर्कआउट पास आमदार साहेब सातारचे पोलीस साहेब यांनी आरती महिला भगिनी यांच्या शुभाचारी पाटील साहेब यांची अर्जी केली जात आहे। आणि 15 लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे। लगेचच या ठिकाणी दाभूळपाडीच्या रस्त्याचं काम चालू आणि डांबरी रस्ता होता परत आमदार साहेबांनी आखिल डांबरी नसून कॉन्क्रीट बनवा मजबूत रस्ता झालाच पाहिजे आणि म्हणून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता दाभूळपाडामध्ये होणार आहे। आमदार साहेबांच्या शुभार्थी या ठिकाणी श्रीफळ वाढवून उद्घाटन केलं जाणार आहे या रस्त्याचं कामाची सुरुवात आमदार बोलत आहे शुभार्थी श्रीफळ लावतो जोरदार जिल्हा परिषद सदस्य पारकर जोरदार पाहिजे धर्मसुरीजी पाटील सेवेचे शुभार्थ श्रीफळ वाढला जात आहे। त्यानंतर रजित ध्वजी पाटील साहेब यांच्या शुभार्थ श्रीफळ वाढला जात आहे। मार्गातील अध्यक्ष त्याचबरोबर कॉम्प्युटर सेंटरच्या लगतच अंडर महिला भगिनी यांच्या वतीनं चला जो शब्द दिला होता तो शब्द पाळलेला आहे आमदार साहेबांनी। शब्द पाळणार म्हणजे आपला माणूस आदरणीय संतरामजी मोरे साहेब विकास कामांच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी आपण आलात। सर्वप्रथम मी आमच्या दिनकरपाडा नगरीच्या वतीने सर्व ग्रामस्थ बंधुभगिनींच्या वतीने आपल्या सर्वांचं आणि आदरणीय आमदार साहेबांचं या ठिकाणी आम्ही मनोमन स्वागत करतोय। आणि आपण जो काही वर्षापूर्वी आम्हाला जे शब्द दिला होता त्या शब्दाची आज या ठिकाणी पूर्तता होते। आज या ठिकाणी दिनकरपाडा स्टॉप ही गाव अंतर्गत रस्त्यांचं आज या ठिकाणी भूमिपूजन होत आहे। गेल्या 2 निवडणुकीपासून आमच्या दिनकरपाडा ग्रामस्थांनी आणि सर्व मतदारांनी आदरणीय आमदारांनी संमत की या ठिकाणी आणि काप अंतर्गत जे रस्ते आहेत ते रस्ते सुद्धा या ठिकाणी होणार आहेत। तरी सर्व ग्रामस्थांनी की ना या ठिकाणी खरोखर चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी पुत्रही झालेली आहे त्यांची आणि ही विकास काम होत असतात स्मशानभूमीचे रस्ते सुद्धा आपल्या आमदार आमच्या त्या 2 स्मशानभूमी आहेत दिनकर पाडा स्टॉप पासून उत्तरेला आहे पक्क्या दर्जाच्या रस्त्यामध्ये आपण विनंती करतोय
सन्मान होते घर घर पानी होता ही राबून जाते मोरे साहेबांचं गावाच्या वतीनं मी सरपंच मैडम आमदार साहेबांचं स्वागत करता पूजा चव्हाण मैडम या ठिकाणी आमदार साहेबांचं स्वागत करते जोरदार टाळ्या वाजवायचं आहे गावातील प्रथम नागरिक अशी सरपंच मैडम या ठिकाणी स्वागत करतायत तारे सम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचं 10 लाख रुपये निधी मंजूर होऊन हा रस्ता मात्र पूर्ण होणार आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सरपंच मॅडमच्या शुभ हस्ते दीप मांडलं जात आहे गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये गणपती बाप्पा गाव देवी माते की चव्हाण मॅडमच्या हस्ते दीप मांडलं जात आहे या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या सरपंच मॅडम चव्हाण मॅडमच्या शुभ हस्ते दीप मांडलं जात आहे उपसरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते आणि या ठिकाणी शुभ हस्ते शिकवलं जात आहे जोरदार टाळ्या वाजवा ज्येष्ठ नागरिक हरिभक्त पवार यांच्या शुभ हस्ते शिकवलं जात आहे गावातील रस्ता समस्या होती त्या समस्येला मात्र डोळ्यात मात्र जे पाणी आहे ते पाणी पुष्कळचं काम आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या वतीने झाली तर जोरदार टाळ्या वाजवायचे आपल्या आमदार साहेबांसाठी 10 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि रस्त्याचं काम पावसाच्या अगोदर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता पूर्ण केला जाईल पोलीस पाटलांच्या शुभांच्या ठिकाणी विठळ ओढला जात आहे आणि 10 लाख रुपये निधी मंजूर रस्ता पूर्ण केला जाईल आणि तिलेरीपाडा वाकरपाडा या ठिकाणी रस्त्याचं उद्घाटन जो निधी मंजूर झाला त्याचा पुढे आपण वाटचाल करतोय चला तिलेरीपाडा आरती करतायत माननीय भिवंडी ग्रामीणचे आमदार माननीय शांतराम मोरे साहेब बजाज न्यूज नेटवर्कचे संपादक पत्रकार शरदजी पाटील साहेब आणि संपूर्ण सचिनजी पाटील यांच्यासोबत संपूर्ण कार्यकर्ते मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आज संपूर्ण दिवसभर मंजूर निधी रस्त्यांची उद्घाटन केली जात आहे म्हणजे आपण जी समस्या दाखवली होती की आपला गाव आणि आपला रस्ता आणि तो शब्द आपले आमदार शांतराम मोरे यांनी 10 लाख रुपये सापडण्याच्या रस्त्यांनी मंजूर घेतले जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत 10 लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे सापडणे गावच्या या रस्त्यासाठी आणि या रस्ता पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण केला जाणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आपले राज्य आमदार शांतराम मोरे साहेब उपस्थित झालेले आहे गावच्या महिला भगिनी हा आनंद उत्सव मान्यवरांच्या स्वागतामध्ये या ठिकाणी पुष्पबुके देऊन स्वागत करतायत आमदार साहेब माने शांतराम मोरे साहेब यांचं जोरदार टाळ्या वाजवायचे आमदार साहेबांच्या करिता सगळे आतला ना
चला महिला भगिनी या ठिकाणी आमदार साहेबांचं स्वागत करताय। स्वागताच्या कार्यक्रमात जास्त वेळ घालवण्यापेक्षा तुमची काम करण्यामध्ये मला वेळ मंजूर झालेला आहे। आमदार साहेबांच्या कुशल कार्य नेतृत्वाने वाट बघतोय, माझ्या रक्तातील शब्दाची ते वाट पाहतायत आणि मंत्रीमध्ये या ठिकाणी आमदार साहेब आणि पत्रकार संपादक पक्षा न्यूज नेटवर्कचे सभापती पाटील साहेब उद्घाटन करतायत। उद्घाटन करता है श्रीफळ मानून सातोटाच्या रस्त्यासाठी 10 लाख रुपये आपल्या आमदार साहेबांनी मंजूर केल्यामुळे रस्ता मात्र चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल, चांगल्या पद्धतीने एक जी पाटील जी।